ज्या निवडणुकीकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तनाचं लक्ष लागलं होतं, तर सत्यजित तांबे हे विजयी झालेले आहेत. कसं बघता या विजयाकडे? असं आहे की डॉक्टर तांबे जे आहेत, हे डॉक्टर तांबे गेल्या 3 वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी चांगलं कामसुद्धा या सगळ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये केलेलं आहे. संपर्कसुद्धा ठेवलेला आहे. 2 महिन्यापूर्वी ते आले, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुमच्याबद्दल काही प्रश्नच येत नाही, आम्ही तुम्हालाच निवडून देणार आहोत, काळजी करायचं कारण नाही. त्यानंतर जिल्ह्याची आमची निवडणूक मीटिंग झाली राष्ट्रवादीची, त्यात ते होते आणि त्यांचे लोकसुद्धा होते आणि त्यातून जे मतदार नोंदणी वगैरे जे आहे ती सुरू झाली. त्यांचे लोकसुद्धा आमच्या कार्यालयात बसले आणि हजारो फॉर्म जे आहेत आपण भरले. मग येवल्यातसुद्धा तसाच प्रकार आपण केला आणि सगळीकडे ते फॉर्म भरले. ते फॉर्म सगळे ते डॉक्टर तांबे जे आहे घेऊन गेले आणि त्यांनी ते त्या तिथे आपले मतदार निर्माण केले. आता निश्चित त्यांचं काय झालं काँग्रेसमध्ये हे कळायला काही मार्ग नाही, परंतु अगदी ऐन वेळेला जे काही झालं ते अगदी विचित्र झालं. याच्यात म्हणजे कोण दोषी आहे याचा अजून उलगडा स्पष्टता त्यात आली नाही. पवारसाहेबांनी निवडणुकीच्या अगोदर फॉर्म भरतानाच सांगितलं होतं की आपण परत एकदा काँग्रेसने जे आहे या सगळ्याचा विचार केला पाहिजे आणि एकत्र बसून तो प्रश्न जो आहे तो सोडवला पाहिजे, घरातला प्रश्न. परंतु तो काही त्यावेळेला सुटला नाही आणि मग साहजिकच बिनविरोध निवडणूक होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवसेनेनं आणि महाविकास आघाडीनं त्या पाटील ताई जे आहेत त्यांना उभं केलं. अर्थात वेळ फार कमी होता, पण पाटीलताईंनी जे अतिशय चांगली मला वाटतं 40-42 हजारपेक्षा जास्त मतं मिळवली ही काही कमी नाही. याच्यामध्ये निश्चितपणे जे आहे त्यांनी केलेलं काम आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा समावेश. परंतु मग अशी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं सगळं प्रचंड मतदान होतं आणि मतदार नोंदणीसुद्धा तांबेंनी खूप मोठी केली होती आणि त्याचा परिणाम जो आहे हा त्यांच्या विजयामध्ये झाला. आता अजूनही ते सांगतात की मी अपक्ष आहे, पण त्याचबरोबर ते सांगतात की काँग्रेसने मला अशा प्रकारचे जे आहेत ए व्ही फॉर्म दिले होते. हे मी पहिल्यांदाच, मी आज 56-57 वर्ष झाली राजकारणामध्ये आहे त्याने अनेक निवडणुका लढवतो, पण अशा प्रकारचे फॉर्म दिले ए व्ही फॉर्म कोण देतं आणि ते घेताना कोण पाहत नाही हे शक्य होत नाही.